कळंबीत सुनंदा इंगळेंना लोकांचा वाढता प्रतिसाद. कळंबी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत सुनंदा वसंतराव इंगळे या ज्योतिर्लिंग ग्रामविकास पॅनलच्या वतीने थेट सरपंच पदासाठी उमेदवार म्हणून निवडणुकीच्या मैदानात उतरल्या आहेत. कळंबी गावातून त्यांच्या उमेदवारीला चांगला प्रतिसाद मिळताना दिसतो आहे. कळंबीचे सामाजिक कार्यकर्ते विकास वसंतराव इंगळे व कोईमतूरचे गलाई बांधव विक्रम वसंतराव इंगळे यांच्या त्या मातोश्री आहेत. स्वच्छ प्रतिमा, संयमी आणि नम्र स्वभावामुळे कळंबी गावात त्यांच्या उमेदवारीला चांगलाच पाठिंबा मिळताना दिसतो आहे. मुळात इंगळे कुटुंबियांना कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नाही, पण लोकांच्या आग्रहास्तव आणि गावाच्या विकासाची भूमिका घेऊन सुनंदा वसंतराव इंगळे या निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. त्यांच्या प्रचाराचा शुभारंभही थडाक्यात झाला. प्रचाराच्या शुभारंभ प्रसंगी मोठ्या प्रमाणात लोक उपस्थित होते. येणाऱ्या 5 वर्षात गावाचा सर्वांगीण विकास करण्याचा व कळंबी गावाला एक आदर्श गाव म्हणून तालुक्याच्या पटलावर आणण्याचा त्यांचा मानस आहे. गावाने सरपंच पदाची संधी दिली तर येणाऱ्या 5 वर्षात गावाचा चेहरा मोहरा बदलण्याचा, तसेच गावातील लोकांचा विश्वास सार्थ ठरवत स्वच्छ व पारदर्शी कारभार करण्याचा मनोदय त्यांनी बोलून दाखवला. त्यांच्या स्वच्छ, संयमी व नम्र स्वभावामुळे लोकांच्यातून त्यांच्या उमेदवारीला पाठिंबा वाढताना दिसतो आहे. त्यांच्या चांगल्या मतांनी निवडून येतील, त्या चांगल्या मतांनी निवडून येतील असा विश्वास त्यांचे समर्थक व्यक्त करत आहे. कळंबी गावचा पूर्ण कायापालट करण्यासाठीच त्यांची उमेदवारी असल्याचं विकास इंगळे यांनी सांगितले. पक्ष, गट, तट सोडून लोक त्यांच्या पाठीशी एकवटताना दिसत आहेत. त्यांना पाठिंबा देण्यासाठी गावातील दोन्ही गटाचे लोक एकत्र आले आहेत. राजकीय गटबाजी न करता दोन्ही गटाचे लोक मोठ्या प्रमाणात त्यांच्या समर्थनासाठी पुढे येताना दिसत आहेत.